नमस्कार नमस्कार, माझे नाव नामदेव बाबूराव शेजवळ, राहणार ओझरमीग, प्लॉट नंबर 1685। मी मित्रा कंपनीचे बुलेट हे मशीन घेतलेले आहे, ते मी 1,95,000 रुपयाला घेतलेले आहे आणि त्यावर मी पूर्णतः हे 2.5 एकर जो काही प्लॉट आहे 1685 मधला, तो या मित्रा कंपनीच्या बुलेट या मशीनने रेग्युलर आपले जे काही स्प्रे आहे बुरशीनाशकांची कीटकनाशकांची ते घेतलेले आहे या प्लॉटवरती। आणि त्याचप्रमाणे मी जे काही आपण हँड डीप घेतो त्याऐवजी या मित्रा कंपनीच्या बुलेट या मशीनने मी तीनही डिपिंग ज्या आहेत त्या तीनही डिपिंग घेतलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारची हँड डीप जी आहे ती मी या प्लॉटला घेतलेली नाही आणि मला त्या तुलनेमध्ये खूपच चांगले रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट डिपिंगचेही आलेले आहेत आणि स्प्रेचे तर उत्तम रिझल्ट आहेच आहे, परंतु डिपिंग करताही हे मशीन अतिशय उत्तम आहे। योग्य प्रमाणात औषधं घेतली आणि स्प्रेईंग युनिट जे आहेत हे चांगल्या पद्धतीने त्याचा प्रेशर जो आहे हा प्रेशर सेट करून योग्य RPM वर ट्रॅक्टर चालवला तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट जे आहे ते तीनच डिपिंगमध्ये येतात। मी कुठल्याही प्रकारचं संजीवक जो आहे ते संजीवकाचा देखील अतिरिक्त वापर केलेला नाही, संजीवक देखील प्रमाणशीर आहेत। पहिल्या डिपिंग करता म्हणजे ज्याला मनी सेटिंग नंतरची जी काही डिपिंग घेतो आपण ती डिपिंग मी फक्त डायमोर आणि जी ए 50 PPM याप्रमाणे एकरी। हा, सर्विस कशी काय भेटली तुम्हाला? सर्विस एकदम उत्तम आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे त्यांचा, म्हणजे माझ्या मशीनला तर कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे, पण तरी देखील ते चौकशी करत असतात नेहमी नेहमी आणि त्यांनी ज्या काही 12 सर्व्हिसिंग फ्री दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते येऊन आणि मशीनचं चेकअप करत असतात, परंतु तसा काही कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही। बरं, आणि कंपनीचे कोणी काही व्हिजिट करत असतं का तुमच्याकडे? हो, करतात ना, त्यांचे एकदा मॅनेजर आले होते माझ्याकडे, त्यानंतर त्यांचे जे डिव्हिजन सुपरवायझर असतात ते आलेले माझ्याकडे, ते येऊन गेले, ते वेळोवेळी माहिती देत गेले आणि काही अडचण आली तर त्यांच्या कोणालाही जरी फोन केला तरी ते मशीनबद्दल व्यवस्थित लगेच माहिती देतात। डिपिंग असेल, स्प्रेबाबत असेल, ट्रॅक्टरच्या RPM बाबत असेल, ही माहिती तात्काळ देतात। शेतकऱ्यांनी मग आता तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना, का बाबा डिपिंगसाठी अलग घेतलं पाहिजे, 15 लाख खर्च केलं पाहिजे का, हे तुम्हाला कसं काय वाटतं शेत सामान्य शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, याची तर आवश्यकता नाही, SSC नाही आणि चिमाची अजिबातही आवश्यकता नाही का, म्हणजे त्याची मला तर गरज नाही वाटत आहे, प्रत्येकाचा तो प्रश्न असतो, परंतु 100% तुम्ही याच्यावर अवलंबून राहू शकता, काहीच अडचण नाही। आणि आजूबाजूला इथे 600 पण आहे का तुमच्याकडे? हो, आहे ना आजूबाजूला 600। अच्छा अच्छा, बरं, ठीक आहे, धन्यवाद।